नमस्कार, मी प्रसाद, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत. बातम्या बघूयात विस्तारित स्वरूपात. तोंडी तलाकच्या कृप्रथेपासून मुस्लिम महिलांना मुक्ती देणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला. तोंडी तलाक देणाऱ्याला 3 वर्षाच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद यात असून हे विधेयक मुस्लिम महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेसाठी आहे असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरीसाठी ते संसदेत सादर केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तोंडी तलाक विरोधातील विधेयकासह इतरही महत्त्वाच्या विधेयकांच्या मसुद्यांना मंजुरी दिल्याचे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. यातील मुस्लिम विमेन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेज बिल 2017 या विधेयकामुळे तोंडी तलाक पीडित महिलांना दिलासा मिळणार असल्याचे ते म्हणाले. मात्र संसद अधिवेशन सुरू असल्याने विधेयकांचा तपशील जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये दिलेल्या निकालात तोंडी तलाक बेकायदा असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर सरकारने यावर कायदा करण्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर तोंडी तलाक देणाऱ्याला 3 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा देण्याची आणि महिलेला पोटगी मागण्याचा अधिकार देण्याची तरतूद या नव्या विधेयकामध्ये आहे. संसदेने या विधेयकावर मंजुरी मोहर उठविल्यानंतर तोंडी तलाकची प्रथा अधिकृतपणे बेकायदा होईल. राज्यातील पशुधन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तसेच मूलभूत सुविधांच्या अभावी योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांमध्ये सहाय्यक पशुधन विकास अधिकारी ते पशुधन विकास अधिकारी गट बमधील पदोन्नती, राज्यस्तरावरील पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे त्वरित भरणे, ग्रामसेवक कृषी सहाय्यकांच्या धर्तीवर संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनातून कायम प्रवास भत्ता मंजूर करणे, तसेच राज्यामध्ये 12वीनंतर 3 वर्षाचा पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रम सुरू करणे, राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांच्या पहिली व दुसरी कालबंध पदोन्नती मंजूर करणे, नंदुरबार जिल्ह्यामधील कार्यरत सहाय्यक परिवीक्षा अधीक्षक डॉक्टर डी व्ही पाडवी यांचा दिनांक 21 नोव्हेंबर 2017 रोजी INAVAPH योजनेअंतर्गत ट्रेनिंग दरम्यान झालेला मृत्यू प्रकरणी तपास करणे अशा बऱ्याचशा प्रलंबित मागण्या निवेदनामार्फत करण्यात आल्या. जर ह्या सर्व मागण्या कालावधीमध्ये पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारासुद्धा यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थळी येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल तसेच नाईक पोलीस कॉन्स्टेबल हे दोघेजण लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहे. लाच घेण्याच्या आरोपात पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ओंकर हिरुडकर वय 47 तसेच पोलीस नाईक कॉन्स्टेबल जितेश गोविंद सावरकर वय 34 या दोघांना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थळी येथील अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाकडून तडीपाडीची कारवाई थांबविण्याकरिता अवैध दारू विक्रेत्याकडून 11,000 रुपयाची मागणी पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र हिरुडकर व पोलीस नाईक कॉन्स्टेबल जितेश सावरकर या दोघांनी केली. गुप्त माहितीच्या आधारावरून लाचलुचपत विभागाने सापळा रचून या दोघांना अटक केली. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नाशिककर यांच्या मार्गदर्शनात लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक DN उकरडे व त्यांच्या टीमने केली आहे. आजच्या वाढत्या महागाईच्या युगात व तसेच अतिव्यस्ततेमुळे आज पालकांना आपल्या पाल्यांसाठी वधूवर शोधणे फार कठीण झाले आहे. आजच्या या रूढी परंपरेअनुसार परिचय संमेलन व पालक मेळावा काढायची गरज ठरत आहे. परिचय संमेलन व पालक मेळाव्याच्या माध्यमातून आज पालकांना आपल्या पाल्यांसाठी वधूवर शोधणे सोयीस्कर व सोपे होत चालले आहे. संत शिरोमणी श्री संत गाडगेबाबा यांच्या 61व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बुंदेला धोबी समाजसेवा मंडळ अमरावती जिल्हा डेबूजी धोबी समाज बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने उपवर उपवधू परिचय संमेलन व पालक मेळाव्याचे आयोजन 20 डिसेंबर रोजी सांस्कृतिक भवन येथे करण्यात येत असल्याचे तसेच 18 एप्रिल 2018 रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती समाज बंधूंच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. या उपवर उपवधू परिचय मेळाव्यात अकोला, परतवाडा, अचलपूर, अंजनगाव, दर्यापूर, आकोट, खामगाव, रायपूर शहर,
धोबी समाज बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. या विषयावर बैजनाथ बुंदिले यांनी दिली अधिक माहिती. समाज में जागरूकता हो, समाज का एकीकरण हो और एक सामाजिक अच्छा कार्य समाज में घटे जिससे एक अच्छी दिशा समाज में मिले, यही विचार मन में लाकर श्री गंदिरा दुबी समाज और श्री गेंगू जी दुबी समाज इन्होंने ये जो उपक्रम प्रवाया है इनका समस्त दुबी समाज अभिनंदन भी करता है और सभी दुबी समाज भाइयों से विनती करता है कि इनके साथ में पूरा सहयोग देकर ये समाज ये जो कार्यक्रम है इसमें पूरा सहयोग देकर इस कार्यक्रम को पूर्णतः. गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरात सातत्याने गुन्ह्याचे वाढ होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. दिवसाढवळा युवतीचा विनयभंग केला जात आहे, ज्यामुळे युवतींमध्ये तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिकांश या घटना रहदारी तसेच अतिक्रमणग्रस्त ठिकाणी होत असल्याचे दिसून येत आहे. हल्लीच 13 डिसेंबरला श्याम चौक येथे असलेल्या तहसील कार्यालयाजवळ भर दिवसा एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला होता. तहसील कार्यालयाजवळ बेकायदेशीर भाजीवाले व फेरीवाल्यांनी आपले अतिक्रमण केले होते. तहसील कार्यालयासमोर दिवसा व रात्री भाजीच्या गाड्या लागत असे, ज्यामुळे या परिसरात सतत गर्दी असायची व अप्रिय घटना होण्याची दाट शक्यता असायची. विनयभंगाचा प्रकार घडताच अनेक संघटनांनी मनपा आयुक्त हेमंत पवार व संबंधित अधिकाऱ्यांना व पोलिसांना अतिक्रमण हटविण्यासाठी व गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी निवेदने दिली. घटनेची गांभीरता पाहून मनपा आयुक्त यांनी अतिक्रमण विभाग अधिकारी कुतुरमारे यांना सक्तीचे आदेश देऊन कारवाई करण्यास सांगितले. तसेच शहर कोतवाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक DM पाटील यांनी तहसील परिसरातील सर्वच भाजीवाल्यांचे अतिक्रमण हटविले व कारवाई केल्याचे नवयुवक विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक DM पाटील यांचे अभिनंदन केले. या विषयावर नवयुवक विद्यार्थी संघटनेचे पंकज दिघडे तसेच नगरसेवक अजय सारसकर यांनी दिली प्रतिक्रिया. संघटनेतर्फे माननीय आयुक्त यांना जे निवेदन देण्यात आलं त्या निवेदनाच्या द्वारे आयुक्त साहेबांनी असे आदेश दिलेत की आज यानंतर तिथे कुठल्याही प्रकारची हॉकर्स गाडी लागणार नाही. आम्ही नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे आयुक्त साहेबांचे आभार मानतो आणि समाजहितासाठी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. तसेच पोलीस निरीक्षक शहर कोतवाली श्री DM पाटील साहेबांचे आम्ही नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे हार्दिक आभार मानतो. आज तहसील कार्यालयासमोर जो वाद झाला हॉकर्सच्यामुळं त्याचा किती त्रास आहे, आज एवढे लोक जर जमा झाले त्यावरून कळून राहिलेलं आहे. आज नवयुवक संघटना राजकमल चौक तेथील सर्व पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी, ज्युनियर पदाधिकारी आणि आमचे चारही नगरसेवक आम्ही या संदर्भात आयुक्त साहेबांना भेटलो. तर त्यांनी आज सक्तीचे आदेश दिले का तिथे एकही गाडी आता लावायची नाही. आपल्या महानगरपालिकेचे कंटिन्यूमध्ये तिथे अधिक जे कर्मचारी आहेत ते फिरतील आणि त्यांच्यावर वचक राहील. आणि त्याच संदर्भात आम्ही आज सिटी कोतवाली ती भेटायला गेलो होतो, त्यांच्याकडूनही आम्हाला एक पूर्ण सहकार्याचं त्यांनी हे केलं आहे. तर त्यामुळं आता हा मार्ग जो प्रश्न आहे हा निकाली लागेल असं मला. अमरावती महानगरपालिकेमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉक्टर सुधीर साहेबराव गावंडे यांनी 11 डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना घडल्याने शहरामध्ये या आत्महत्येची जोरदार चर्चा सुरू आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर गावंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नींनी केला आहे. आत्महत्येनंतर मृतक डॉक्टर सुधीर गावंडे यांच्या पत्नींनी राजापेठ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिलेली आहे. परंतु राजापेठ पोलीस याबाबत चौकशी सुरू असल्याचे सांगत आहेत. या आत्महत्येला मनपा आयुक्त हेमंत पवार व डॉक्टर सचिन बोंद्रे कारणीभूत असल्याचा आरोपसुद्धा मृतक गावंडे यांच्या पत्नीने येथे केला आहे. परंतु आमची सखोल चौकशी सुरू आहे, राजापेठ पोलीस पूर्ण चौकशी करीत आहेत असे वक्तव्य वर्तवल्या जात आहे. दुसरीकडे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना विचारले असता या प्रकरणी फास्ट चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यप्रसंगाचा वारसा नेहमी अमरावती शहरवासी जोपासत आलेले आहेत. शहरामध्ये हल्ली संतांचे पुण्यतिथींचे आयोजन, यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. 16 डिसेंबर रोजी संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या पावन पर्वावर अंबागेट येथून भव्य दिव्य मनमोहक पालखी काढण्यात आली.
या पालखीमध्ये हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. संत जगनाडे महाराज यांच्या पालखीमध्ये आकर्षक देखाव्यांनी सर्व नागरिकांचे लक्ष वेधले. पालखीमध्ये भजन मंडळी भजनाच्या स्वर तालावर लीन होऊन तल्लीन होऊन दिसून आले. पालखीमध्ये घोडे, ट्रॅक्टर व ट्रॅक्टरवरती विठ्ठल रुक्मिणी तसेच संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा मोहक पद्धतीने सजवून ठेवण्यात आली होती. या पालखीमध्ये महिला व पुरुष भक्तगणांनी फेटे घालून पालखीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. दिवसेंदिवस शहराचे वातावरण बिघडत चालले आहे. एकीकडे भर दिवसा महिला व मुलींचा विनयभंग करण्यात येत आहे, तर दुसरीकडे रात्रीच्या चोऱ्यांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. या सर्व गुन्ह्यांची गांभीरता बघत पोलीस आयुक्तांसह सर्वच पोलीस ठाण्यांचे अधिकारी ऑन रोड पेट्रोलिंग करत आहे. शुक्रवारच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारावर गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी 3 संशयास्पद आरोपींना चांगापूर नाक्याजवळून अटक केली. PI ठाकरे यांना गुप्त माहिती मिळाली की 3 मुलं चोरीच्या उद्देशाने चांगापूर नाका परिसरात फिरून राहिले. माहिती मिळताच PI ठाकरे आपल्या दलबलासोबत चांगापूर नाक्यासाठी रवाना झाले. चांगापूर नाक्याजवळ सापळा रचून 3 आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तुषार नामक आरोपीकडून चाकू जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास गाडगेनगर पोलीस करत आहे. आदिवासी आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघ प्रकल्प धारणी जिल्हा अमरावती व सचिव व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये श्रावण बर्डे प्रांतीय अध्यक्ष विमाशी व विमाशीचे अमरावती जिल्हा ग्रामीण व शहर अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांचे उपस्थितीमध्ये सायन्स स्क्वेअर मैदान ते आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय फ्रेझरपुरा येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चा हा शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे व मागण्यांचे निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
महत्त्वाची समस्या म्हणजे दरमहा वेतन नियमित 1 तारखेला न होणे, GPF DCPS ची हिशोब चिठ्ठी मागील 20 वर्षापासून न मिळणे, काम नाही वेतन नाही, आदिवासी विभागाचा जाचक निर्णय रद्द करणे, वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी यांचे जाचक निकष रद्द करणे, शाळांचे वेळापत्रक सर्व महाराष्ट्रामध्ये एकच असते, शाळा विभाग व वसतिगृह विभाग स्वतंत्र करणे, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना सुरू करणे, अशा अनेक समस्या व मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते। अमरावती महानगरपालिका अंतर्गत स्वच्छ संरक्षण 2018 स्पर्धा घेण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये नियमावटी सुद्धा ठेवण्यात आल्या होत्या। या सफाई अभियानात ज्यांचे योगदान होते अशा कर्मचाऱ्यांचे सत्कार 16 डिसेंबर रोजी मनपात करण्यात आले। या सत्कार समारंभात 10 चालकांचा, 2 हॉटेल कर्मचाऱ्यांचा, 2 शाळांचा, 2 दवाखान्यांचा व सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार मनपा आयुक्त हेमंत पवार, महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी मनपा आयुक्त हेमंत पवार, महापौर संजय नरवणे, मनपा उपआयुक्त, उपमहापौर, स्थायी समिती सभापती तसेच सर्वच नगरसेवक उपस्थित होते। तर हे होतं आजचं बातमीपत्र। अधिक बातमी आणि ताज्या माहितीसाठी पाहत रहा VCN News। नमस्कार।